कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने मिळण्यासाठी आज जुनी पेन्शन हक्क संघटना शिष्टमंडळाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांची भेट घेतली व अंशदान परिभाषित योजना लागू असणाऱ्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता कुठलीही कपात न करता रोखीने मिळावा, कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहिला हप्ता रोखीने जमा करण्यात आला आहे व अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या वेतनात जमा होणार आहे, परंतु जालना जिल्हा परिषद शिक्षक विभागातर्फे संदिग्ध पत्र निर्गमित झाल्यामुळे जिल्हाभरातील शिक्षक संभ्रमात आहेत असं सांगितलं। नीमा अरोरा यांनी संपूर्ण बाजू ऐकून घेत व सकारात्मक आदेश देणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर प्रारंभी कॅफोश्री निर्मळ साहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध भाऊ खोतकर यांनीही या विषयात लक्ष घालून शिक्षकांची मदत करण्याचे व हप्ता मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। तर यावेळी शिष्टमंडळात जुनी पेन्शन हक्क योजनेचे संतोष देशपांडे, जगन्नाथ शिंदे, विशाल सिरसाट, गणेश वानखेडे, शत्रुघ्न काळे, यशवंत मोरे, गणेश भुतेकर, एस एन चव्हाण, निलेश खंदारे यांच्यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। तर मागणीसाठी जालन्यामधील प्रहार शिक्षण संघटना यांनी पाठिंबा दिला आहे। प्रतिनिधी आशा भडुरे, कॉमन न्यूज मराठी, जालना।